कार्यकालातील 5 वर्षापैकी कोरोनामुळे 3 वर्ष निधी नसतानाही उपलब्ध झालेल्या उर्वरित 2 वर्षात खासदार धैर्यशील माने यांनी आपल्या मतदारसंघासाठी मागेल तिथे लागेल तेवढा निधी दिलाय. येणाऱ्या काळात आणखी निधी आणून परिसराचा सर्वांगीण विकास साधायचा असेल तर धैर्यशील माने यांच्यासारखाच अभ्यासू व धडपडणारा खासदार संसदेत असणं गरजेचं आहे. त्यामुळे खासदार माने यांच्या विजयासाठी सर्वांनी कोणतीही कसूर न ठेवता जातीनिशी प्रयत्न करण्याचं आवाहन सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राहुल महाडिक यांनी केलं. नानासाहेब महाडिक शैक्षणिक संकुल पेठनाका येथे आज हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचाराच्या अनुषंगानं इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते संकुलातील सर्व कर्मचारी वृंद यांची प्रचार नियोजन बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला शिराळा विधानसभा निवडणूक प्रमुख व्यंकटेश्वरा शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष सम्राटबाबा महाडिक यांची प्रमुख उपस्थिती होती. तर बैठकीला ज्येष्ठ नेते स्वरूपराव पाटील, माजी नगरसेवक सतीशदादा महाडिक, माजी नगरसेवक कपिल ओसवाल, माजी जिल्हा परिषद सदस्य निजाम मुलानी, माजी नगरसेवक अमित ओसवाल, माजी नगरसेवक अमोल पडळकर, महाडिक युवा शक्ती अध्यक्ष सुजित थोरात, संस्थेचे कार्यकारी संचालक महेश जोशी, महाडिक क्रेडिट सोसायटीचे व्यवस्थापक आर्यम बागडी, महाडिक क्रेडिट सोसायटी संचालक रवींद्र आडमुठे, संचालक सागर कोरुचे, निवास पाटील, रवींद्र पाटील, भानुदास मोठे सर, संतोष साटपे, सत्यवान रासकर, सुशील सावंत, ज्येष्ठ नेते अशोकभाऊ पाटील, मधु डिसले, संदीप पाटील, अभिजित खारे, संदीप पाटोळे, चंद्रकांत रसाळ, लभाजी देशमुख, रमेश पाटील, युवराज कदम, शहाजी माने, नामदेव जाधव, सूरज मोरे, विनायक जाधव, रवी गुरव, जकी फकीर, तुकाराम खटावकर, चेतन मगर, पोपट देसाई यांच्यासह मतदारसंघात येणारे प्रमुख पदाधिकारी व इतर मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते. इस्लामपूर प्रतिनिधी मराठी एस न्यूज.